मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पळसपे पनवेल या ठिकाणी आलेले आहोत. ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे शिल्पा अजय म्हात्रे. तर दोन जाऊबाई आव्हान देणार आहेत, शैला योगेश म्हात्रे आणि ज्योत्सना शैलेश म्हात्रे. चला भेटूया आणि आनंदाची उधळण करूया. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. पौर्णिमेच्या चंद्रात चांदण्यांची दाटी. बरं, अजय रावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी. काय सांगता हो, तुमचं काय म्हणणं आहे? सिद्धिविनायकाच्या मंदिरात लागली लांबच लांब रांग. शिल्पाचं नाव घ्यायला मला कधीही सांगा. अरे वा, जोरदार आहे उखाणा यांचा. रांगा म्हणायचं होतं, रांगा म्हणायचं होतं, ते रांग झालं. द्या वहिनी ओळख करून सगळ्यांची. हे माझे दीर. नमस्कार. त्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. ते माझे छोटे दीर. नमस्कार. ते माझ्या जाऊबाई. बर, नमस्कार. ते माझे भाऊ, फ्रेंड, सगळं माझ्यासाठी. नमस्कार. ती माझी मुलगी. हॅलो. ती भाजी. माझी फ्रेंड. नमस्कार. आणि ही आमची सगळी चिल्लर. ए, नमस्कार सगळ्यांना. आणि तुमचं माहेर कुठलं? पनवेल. कोण कोण होता तुम्ही? आई, वडील, भाऊ, बहीण, मी. तुमचं बालपण? आमचं बालपण पण इथेच गेलं. कोण कोण होता लहानपणी? आम्ही, माझे वडील, आई आणि आम्ही तीन भावंड. लग्न कसं जमलं? म्हणजे त्यांचा एक मित्र होता, तो आमच्याही ओळखीचा होता. त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यावेळेस यांनाही सांगितलं असेल आणि मग ते बघायला आले. तुम्ही गेले होते? हा, मी गेलो आणि मी माझा मित्र गेलो. पहिला आम्ही दोघंच गेलो बघायला. का बोललो आपण बघून येऊया आणि मग नंतर घरी सांगूया. मग पहिला आम्ही बघून आलो, नंतर मी घरामध्ये सांगितलं, मग घरचे बघायला गेले. मग अशा रीतीने नंतर. पण मग तुम्ही दोघे एकमेकांशी बोललाच नाही? नाही, आम्ही बोललो ना नंतर. कधी? म्हणजे ज्यावेळी ठरवाठरव झाली त्यावेळी आम्ही प्रत्यक्ष एकमेकांशी बोललो ना. कुठे? यांच्याच इथे घरी. मग तुमचं नक्की झालं तेव्हा? हा. तुम्ही कधी नक्की केलं? मी नक्की करायचं म्हणून तर गेलो होतो. अच्छा. आता किती वर्ष झाली लग्नाला? 17 संपून 18 चालू आहे. कसे आहेत पण ते? चांगलं, बेसिक, अगदी छान आहे. मिळून मिसळून आहेत. पहिले एवढे सगळ्यांशी मिक्स नाही व्हायचे ते. नाही व्हायचे, असे जरा लाजाळू टाईप होते. त्यांना पटकन असं चार ह्याच्यात नाही व्हायचं. पण आता थोडे दिवस झालं की नंतर नंतर मग ते सगळ्यांच्यात मिक्स व्हायला लागले, कार्यक्रमात यायला लागले. पहिले असे सगळीकडे नाही यायचे. तुमच्या येण्यामुळे झालं का हे? असं मी नाही म्हणत आहे. आता यांनी सांगितलं की तुम्ही सुरुवातीला सगळ्यांमध्ये मिक्स. नाही, माझा पहिला तसा स्वभाव सगळ्यांच्या मध्ये मिक्स होण्याचा नव्हता. खरं आहे. पण नाही, मला एवढं नव्हतं पडत. म्हणजे मी कोणाच्या जास्त जात नव्हतो. आपलं जे असेल तेवढं वैयक्तिक तेवढं ठीक आहे. पण यांच्या परिचयामध्ये गेल्यानंतर मग ओळखी वाढल्यानंतर मग एकमेकांकडे जाणं येणं, परिचय वाढला. परिचय आणि कसं मग माणूस बोलायला लागले ते ती बोलते तसंच झालं मग. पण आता कोण घरात जास्त बोलतं? जास्त प्रमाणात बोलायला तीच आहे. काय हो? काय हे? कशामुळे? मग बोलावं लागतं ना सारखं घरात. मग ते शांत बसले, मी शांत बसले, तर घर कसं काय मग हे राहणार ना? गरम कसं राहणार. बरं, पण हे दोन धीर कसे आहेत तुमचे? ते पण छान आहेत. तसेच त्यांच्यासारखे जे, ते पण अबोल आहेत, ते पण तसेच शांत आहेत असं. पण मी घरात आल्यानंतर दोघांनी मला कधी भावाची कमी नाही जाणून दिली. कधीच नाही. माझ्या पाठी नेहमी ते धीर, हे धीर, नेहमी भावासारखे माझ्या बरोबर आहे. म्हणजे इव्हन मी बाजारात जायचं तर हे ऑफिसला आहेत ना, तरी कुणाबरोबरही मी धीराबरोबर जावं. दोघांनी मला बाजारात न्यावं, काही आणायचं आहे, त्या दोन्ही धीरांनी माझं असं हे केलं. म्हणजे छोट्या बहिणीसारखं त्यांनी मला ट्रीट केलं. अजूनपर्यंत त्यांना बहीण नाही आहे, तिघं भावंड आहेत ती. त्याच्यामुळे त्या दोन्ही भावांनी माझ्या भावाचा, म्हणजे माझ्या, मला बहिणीसारखं ट्रीट केलंय त्यांनी. वहिनीच्या येण्याने काय बदल झाला घरात? वहिनीच्या येण्याने असा फरक झाला की आमच्या घरात पहिले कोणी, म्हणजे लेडीज कोण नव्हती. म्हणजे तर आमची आई सोडली तर दुसरं कोण नव्हतं. अजून एक स्त्री आली, तिच्या नात्याने आम्हाला बहीण मिळाली. बरोबर बोलतोय तो. आमची बहीण तर पहिल्यापासून नाही आहे, मग आता या वहिनीच्या रूपाने आम्हाला बहीणच मिळाली एक. आणि भाऊ काय बदलला हो लहानपणापासून? नाही, भाऊ आम्ही तिघं पण सारखेच होत. जास्ती कधी म्हणजे बोललो नाही किंवा जास्ती कुठे मिक्स नाही झालो. म्हणजे आता बायकाच जास्त बोलतात. आता आमची ही तर बोलते जास्त. होय ना? खूप नंतर विचारतो प्रश्न. अतिशयच बोलते ती. तिला काय म्हणजे शांत नाहीच. हे धीर आहेत ना, माझ्याशी भांडायचे पण तेवढेच. हो, हे धीर. अच्छा. भांडायचे पण तेवढेच, परत एक 10 मिनिटांनी परत गोड पण तेवढेच व्हायचे. कशामुळे भांडायचे?
टीव्ही चॅनल हा मग त्यांना वेगळा लागणार, मला वेगळा लागणार. आणि तेव्हा मला वाटतं 2005 पासून होम मिनिस्टर लागत होतं टीव्ही हो, त्या तेव्हाच चालू झालं. आणि माझं तेव्हा जस्ट लग्न झालेलं होतं. मग मी ते थांबा पैठणी बघायचे, हे आणि थांबा जरा मला हे बघायचंय. आमच्या दोघांची सारखी भांडणं, खाण्यावरनं भांडणं. पण लगेच 1-10 मिनिटं झाली किंवा आई म्हणायचे अरे नका भांडू बाबा तुम्ही, पण 10 मिनिटात बघावं तर परत बहीण भावासारखे आम्ही नॉर्मल व्हायचो. इतकं भाऊ भरभरून बोलतात कसं वाटतंय? नाही छान वाटतं, सगळे भावंड एकदम. नाही आम्ही तिघं पण स्वभावाला एकच आहे, म्हणजे असं जास्त कोणाशी हे करत नाही, आपलं मोजकंच असतं. पण वेळ प्रसंगाला जेव्हा कधी गरज लागते किंवा काही प्रसंग येतो त्यावेळी तिघही एकत्र येतो आणि ते प्रसंग फेस करतो. बरं, मला तुम्हाला एक आव्हान द्यायचंय आणि बघायचंय की आज तुम्ही या वहिनीला पहिल्या खेळामध्ये सोन्याची नथ मिळवून देणार का बघायचंय. 5 वस्तू आहेत, त्यातली 1 विसंगत आहे. त्या ठिकाणी आम्ही एक बंद पाकिट ठेवलेलं आहे, झी मराठी लिहिलेलं. ते जर तुम्ही 10 सेकंदात आणलं तर तुम्ही या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार. देतील का हो? द्यायला तर हवी आहे. नाही दिली तर मग बघू संध्याकाळी. मांजर, समई, ससा, कुत्रा, पोपट, सांगायचं नाही कोणी. वेळ सुरू झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. अभिनंदन, सोन्याची नथ तुम्हाला. बरं, मला तुम्हाला विचारायचंय दोघींना, तुमच्या दोघींमध्ये सगळ्यात आधी या घरात कोण आलं? दोघी सोबतच आलो. कसं काय? मग दोघांची लग्न एकदाच होती, एकाच दिवशी होती. हो, बरं. ते म्हणतात तुम्ही खूप बोलता घरात, खरं आहे का? हो. पण तुमच्या तिघींमध्ये सगळ्यात जास्त कोणाला कोणाचा राग येतो? तसं कोणाचं कोणाला राग नाही येत, तसं आम्ही एकदम मिळून मिसळून राहतो. पण कधीतरी असं खटकलं तर मग ते खटकल्यावर मग नंतर 2-3 दिवस जातात असेच, आणि मग नंतर माझ्या बहिणीसारखंच राहतो. परत खटकतं कशामुळे? कशावरून पण? आता आम्ही समज मी पनवेलला गेली, मला उशीर झाला, तर मग ते बोलते अरे तुला एवढा का उशीर झाला, असं कोण म्हणते? त्या बोलल्या तर मग मी त्यांना नाही आता मी शॉपिंग करत होती ना. काय हो, का तुम्ही उशीर झाला तर विचारता? फारच उशीर होतो ना, ती म्हणजे सकाळी गेली की ती फार दुपार पर्यंत येते. काय हो, तुम्ही का इतका दुपार पर्यंत तिकडे जाता? असंच फिरायला, मला जाम कंटाळा आला का मी फिरायला जाते. पण मला सांगा, सल्ला द्यायचा असेल त्यांना तर कुठला द्याल? त्याच मला सल्ला देतात. मी काय त्यांना विचारलं तर मला व्यवस्थित सांगतात. ते सांगतात आणि त्यांनी स्वभाव कुठला बदल केलेला आवडेल? थोड्या कमी बोलतात त्या. त्यांनी जास्त बोललं पाहिजे. आणि ह्यानी? हे जास्त बोलतात आणि कमी बोललं पाहिजे. आजपासून बोली ना. पण मला सांगा, हे बघा शेवटी असं आहे ना, 3 बायका एकत्र घरात राहत आहे म्हटल्यानंतर एकमेकींचा राग येणार, कधीतरी येणार. मग अशा वेळेला काय करता तुम्ही? काहीच नाही करत. मग बोलतच नाही? नाही, मग 2-3 दिवसच गप्प, नंतर परत आम्ही एकमेकी नाक मारायला जातो किंवा काहीतरी घेऊन जायचं. पण मला तुम्हाला विचारायचं, या जर शांत बसल्या तर तुम्हाला आवडेल कमी बोलल्या तर? मग मगाशी का सजेशन दिलंय कमी बोलावं? एकदमच कमी नको बोलायला. त्यांना विचारतो काय हो, तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगणार? चांगला स्वभाव आहे, फक्त जरा आवाज कमी केला. एवढा बाकी काय ना. तुमचं काय म्हणणं आहे? थोडस अजून कमी करायला पाहिजे थोडस. आणि त्यांच्या बद्दल? तिचा आणि माझा स्वभाव दोघांचा सारखाच आहे. आम्ही जास्त जास्त म्हणजे आमचं असं म्हणजे आवाज होत नाही आमचा. हे बरं आपलं ते बाब्या. बरं, तुम्हाला विचारायचं, तुम्ही जेव्हा घरात येता तेव्हा ह्यांचं तिघींचं काही बिनसलं असेल तर कळतं कसं? चेहऱ्यावर समजतं, काहीतरी झालेलं दिसते. आज तुम्हाला कसं कळतो? नाही मला ती सांगते काय असं असं झालं म्हणून. त्या गप्प राहूच शकत नाही, ते सांगते. मला काय असं ओळखायची गरज येत नाही. दोघी पण खूप छान आहेत, माझे सगळे लाड पूर्ण करतात आणि ऍज अ त्यांची डॉटर म्हणून ते मला ट्रीट करतात. नाही नाही, खूप छान आहे. मी इथे आली कधी, माझी आत्या ना, कधी आली का मला सगळे खाली सुद्धा गेली ना का ये बाबा ये जेवायला ये. आणि हे तर खूपच छान आहेत, माझे खूप लाड करतात खूप. बरं, तुमच्या मिस्टरांना जर आज खेळ सांगितला असता तर तुमच्यासाठी ते जिंकून आले असते? हा, जिंकतील ना. आणि नाही जिंकले तर? मग संध्याकाळी जायचं आणि मला जे पाहिजे ते घेऊन यायचं बाजारातून, जे वस्तू नाही मिळाली तर. म्हणजे तिघींचंही एक बरं आहे, नाही झालं तर संध्याकाळी बघते. आणि तुमचे मिस्टर कसे आहेत? माझे तर देवासारखे आहेत एकदम. तुमचे मिस्टर कसे आहेत? चांगले आहेत. आता त्यांचे तर देवासारखे आहेत म्हणतात ते. नाही, एकदम देवासारखे वगैरे नाही आहेत ते. नाही ना, माणूस आहे. माणूस आहे. हो ना, हो. म्हणजे रागावतात, भांडतात, सगळं करतात. माझे ओरडत नाही मला. तुम्हाला ओरडत नाहीत?
आम्हाला तिघींना पण तिघं ओरडतच नाही, कोणच नाही कोणाला ओरडत. त्यामुळे जे काय खटकत ते तुमच्या तिघी तिघींच्या, जे काय खटकत आमच्या तिघींच्यातच. आणि ते तिघं आमच्या लक्षात नाही देत हो, तुम्ही काही करा तिघी जणी. ते सुखाचा मंत्र शोधलाय त्या तिघा. हो. नाव सांग तुझं. जानवी सुधीर वयकर. कितवीत आहे? फोर्थ स्टँडर्ड. घरात कोण कोण आहे तुमच्या? मम्मी पप्पा आई आतू मामा. तुझा अभ्यास कोण घेत घरात? मम्मी पप्पा. तुला कोण शिक्षा करत घरात? सगळी. सगळे शिक्षा करतात तुला? काय झालंय? नाव सांग. निहारिका शेखर जांभळे. बर, तू शाळेत जाते? हो. किती लांब आहे ते? 10-15 मिनिट. कुठला विषय आवडतो तुला शाळेत? मराठी. एखादी कविता म्हणशील? सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला, झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो हुल, बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे, बाळूला झोका देते ताई, धुरून बघतात बाबा आई, झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळे अभाळी चांदोबा जसा. अरे वा वा वा. नाव सांग. स्वरा शैलेश मात्रे. तुला कोण ओरडतं घरात? बाबा. कुठे आहेत बाबा? आई तुला ओरडते की आई बाबांना ओरडते? आई बाबांना ओरडते. आता आम्ही कुठे काय बोललो? तू शाळेत जाते, तुला मम्मा खाऊ देते आणि बाबा जेवणात येतात आम्हाला खाऊ. तुला जास्त ओरडतो कोण? बाबा. फटका कोण देत? बाबा फटका देतात आम्हाला. कस कस देतात? जोरचे फटके. जोर के फटके. अरे वा वा वा. पण का मारतात का तुला? मस्ती केली तर. मग तू मस्ती कमी कर ना, मग तुला नाही मारणार. नाही करणार. अरे वा 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 वा. नाव सांग. रुद्राज योगेश म्हात्रे. इकडे बसलेल्यांमध्ये जास्त मस्ती कोण करत? जास्त मस्ती करतो. तुला कोणाचा राग येतो? मम्मा. मम्मा काय करते? ओरडते, मारते. आई आई ग, हालच करते रे तुझे. ओके नाही. बर, तुमच्या दोघींसाठी या चौघांपैकी आता या दोघी खेळणार आहेत. हा, जान्हवी तुमच्यासाठी खेळणार, निहारी तुमच्यासाठी खेळणार. बघूया काय होणार या खेळात. खेळ सोपा आहे. 10 रिंग त्या स्माइलीमध्ये टाकायचे आहेत. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वात गुण ज्यांचे जास्त होणार त्या पुढच्या खेळात जाणार. बघूया कोण जिंकणार. चला, जानवीची गुणसंख्या 1. आता निहारिका. एक, दोन, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद मिळाला. अभिनंदन. नमस्कार. जाऊ जाऊ. हो ना? हो. तुमचं लग्न झाल्यानंतर या दोघी एका दिवशी घरात आल्या. हो. त्यांची लग्न ठरताना तुम्ही त्यांना बघायला गेला होता? हो, गेली होती. या कुटुंबाबद्दल तुम्ही जेव्हा घरात आला काय वाटलं होतं? चांगलं वाटलं. आणि कसं सांभाळून घेतलं तुम्हाला? व्यवस्थित, म्हणजे जसं सुनेला घेतात तसं. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? क्षमा आईची. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची? यातल्यापैकी आणि आई ह्यांच्यामध्ये मी कोणाला जर जास्त कधी बोलली असेल रागात तर त्यांच्या मी क्षमा मागेन. धीरांची, आईंची, जावांची मी रागात कुठे कोणाला काय बोलली असेल, माझ्याकडनं बोललं गेलं असेल त्यांची मी क्षमा मागेन. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर? आईंची. का? आमच्यात थोडं वाद झालं तर मग मी बोलते ना अशी पटकन, म्हणून त्यांची क्षमा मागेन तर आईंची. तुम्ही आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा तर कुठला करणार? कमी बोलणार.
चला. पण तुम्हाला माहितीये तुम्ही कवी बोललात तर नाही आवडणार आहे ना, तुम्हाला शांत राहील. त्यांना विचारा आधी काय हो. कमी नाही बोलायचं बंद नाही करायचं पण कमी थोडं कमी. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करणार? पण मला तर वाटेल मी परफेक्टच आहे, तर मी कसं सांगू मी माझ्यात कुठला बदल करू. तुम्हाला वाटतं तुम्ही परफेक्ट आहात? हा. काय परफेक्ट म्हणजे काय? काय परफेक्ट म्हणजे कुणाशी जास्त भांडत नाही, सगळ्यांशी व्यवस्थित असते, मिळून मिसळून घेण्याचा माझा अट्टास असतो की सगळ्यांनी मिळून राहिलं पाहिजे. त्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे की स्वतःमध्ये कुठलाच बदल करायची नाही? नाही. तुम्ही कधीच रागवत नाही? रागवते नाही. मग कसं काय परफेक्ट? पण तो राग ही हवाच ना थोडासा माणसाला. पण रागावल्यावर समोरच्याचं मन पण दुखावतं ना. हा बरीच बरीच दुखावली असतील. मग त्यांची क्षमा मागितली तर काय बिघडतात? मी आता म्हणाले ना मी सगळ्यांची क्षमा मागते म्हणून. अच्छा अच्छा. पण तरी मी बदल करणार नाही स्वतःमध्ये. बघूया या दोघींमध्ये आता कोण जिंकणार पैठणी. या पैठणीच्या खेळामध्ये लगोरी खेळायची. 7 तुकडे ठेवलेले आहेत. चेंडूच्या सहाय्याने ते खाली पडतील तेवढे आपण मोजणार आहोत. 5 संधीमध्ये सर्वात जास्त गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. 1 थांबा. 1, 2, 3, 4, 5. 6. अरे वा. 10. गुणसंख्या 10. तुम्ही तिकडे बसा, तुम्ही इकडे या. ही गुणसंख्या 3, 3 आणि 2, 5. अभिनंदन. झी मराठी कडून चांदीचं नाणं. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा, आपण सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, एकत्र राहा आणि एकमेकांचा आदर करत राहा असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.